मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजय नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी उपक्रम जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा सराव प्रश्नपत्रिका आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत ओके आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यश म्हणा आवाज येत आहे का सर क्लास सुरू करा ना ओके आवाज क्लिअर येत असेल तर येस म्हणा येस थँक्यू जगताप येस ओके सकाळी थोडासा प्रॉब्लेम होता आता क्लिअर आवाज येत आहे ओके ओके चला थँक्यू विद्यार्थी मित्रांनो सराव प्रश्नपत्रिका क्रमांक आपण एकोणीसशे स्पष्टीकरण आता आपण घेणार आहोत यापूर्वी आपण एकूण अठरा सराव प्रश्नपत्रिकांचे स्पष्टीकरण पाहिलेले आहे तुम्ही जर या सराव प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरण आणि या सराव प्रश्नपत्रिका सोडवल्या नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व चाचण्यांची आणि प्रश्नपत्रिकांची लिंक देणार आहे त्या तुम्ही सोडवू शकता चला तर विद्यार्थी मित्रांनो आता वळूया आपल्या सराव प्रश्नपत्रिका क्रमांक एकोणीसच्या एक स्पष्टीकरणाकडे या पद्धतीने मुख्य परीक्षेमध्ये जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या मुख्य परीक्षेमध्ये ऐंशी प्रश्न आणि शंभर गुण असतात विभाग त्यामध्ये पहिला विभाग असतो मानसिक क्षमता चाचणी दुसरा विभाग असतो गणित आणि तिसरा विभाग असतो भाषा विद्यार्थी मित्रांनो भाषा विषयाच्या वीस प्रश्नांचे स्पष्टीकरण आता आपण पाहणार आहोत ओके चला विद्यार्थी मित्रांनो थोडंसं वेगाने घेऊया वेळ कमी आहे हा उतारा प्रश्न क्रमांक एकसष्ट ते पासष्टसाठी आहे आपण अगदी कमी वेळामध्ये उतारा वाचूया आणि मग नंतर लगेच प्रश्न सोडूया आपण शक्यतो नाव घेण्याचं टाळूया ओके चला हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके चला मी उतारा वाचतोय तुम्हीसुद्धा उतारा मोठ्याने वाचा दीपा हिरमोसल्या चेहऱ्याने घरी आली हिरमुसला चेहरा नाराज होऊन तिचा पडलेला चेहरा पाहून चेहरा पडणे वाईट वाटणे दुःखी असणे नाराज असणे ओके ती स्वतःशी पाहून आई स्वतःशी म्हणाली दीपा नेहमी हसतमुख असते आज काय झालं असेल विचारायला पाहिजे ओके आई म्हणाली अगं दीपा तुझं कुणाशी बिनसले का ओके आई काय म्हणाली तुझं कुणाशी बिनसले का बिनसणे बिघडणे ओके भांडण होणे हल्ली तुझी मैत्रीण ओके हल्ली तुझी मैत्रीण गीता तुझ्याबरोबर दिसत नाही ओके जी दीपाची मैत्रीण आहे गीता नेहमी सोबत असते परंतु सध्या हल्ली म्हणजे सध्या ती तुझ्यासोबत दिसत नाही ओके थोडंसं मोठं करतो म्हणजे आणखी क्लिअर दिसेल चला पुढे दीपा म्हणाली आई मी गीताच्या बोलण्याकडे कानाडोळा करायचं ठरवलं आहे पहा या उतार्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाक्प्रचार आलेले आहेत ओके म्हणी वेगवेगळ्या प्रकारच्या आलेले आहेत त्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे अति झालं आणि हसू आलं असंच वागते सध्या ती पहा कोणत्याही गोष्टीचं अति झाल्यानंतर त्याचं हसू होतं हे आपल्याला माहीत आहे अति तिथे माती हे तिला कसं समजत नाही ज्याला त्याला उपदेशाचे डोस पाजत असते पहा अति तिथे माती ही एक म्हण आहे उपदेशाचे डोस पाजणे हा वाक्प्रचार आहे अति शहाणा त्याचा बैल रिकामा सर्वांनाच माहीत आहे ओके असं तिच्या पाठीमागे सगळे म्हणतात नमनाला घडावर तेल घालायची तिची सवय तुला माहीतच आहे आई आई एक मिनिट वर घेईन थोडंसं आई हल्ली सगळ्या मैत्रिणी तिच्यापासून चार हात लांबच राहतात चार हात लांब राहणे ही म्हण नाही हा वाक्प्रचार आहे थोडेसे दूर राहणे ओके गीताला वेळीच सावध केलं पाहिजे काही झालं तरी गीता माझी जीवस्य कंठस्य मैत्रीण आहे गीताला वेळीच सावध केलं पाहिजे कारण जीव जी। गीता ही तिची खास मैत्रीण आहे जीवाची कंटाळची मैत्रीण आहे तिच्यासाठी जीव तुटतो माझा म्हणजे तिला जर वाय कोणी बोललं तर काय होईल की दीपाला वाईट वाटतं तिच्यासाठी जीव तुटतो माझा तिला कोणी नावं ठेवली तर माझ्या जीवाची घालमेल होते जीवाची घालमेल होणे तिला खूप बेचेन होणे वाईट वाटणे ओके अशा पद्धतीने हा उतारा आपण पाहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण या उतार्यावरील प्रश्न पाहणार आहोत ओके चला वरील उतार्यात एकूण किती म्हणी आल्या आहेत पर्याय ए चार बी पाच सी तीन आणि डी दोन चला योग्य उत्तर निवडायचं शर्यू व्हेरी गुड बेटा कदम कृष्णा कदम सुजल वेदांत ओके देवरे सुजल कृष्णा चला नितीन संतोष चौरे ओमप्रकाश रोहित ओमप्रकाश वारी चला श्रद्धा पाटील ओके आदिती जावरे व्हेरी गुड सुजल राजनंदिनी अथर्व आयुष खाडे वेदांत व्हेरी गुड बेटा खूप छान बरेच विद्यार्थी पर्याक्रमांक एक म्हणत आहेत कोणी तीन म्हणत आहेत पर्याक्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे कारण या उतार्यामध्ये एकूण चार म्हणी आलेल्या आहेत अति तेथे माती अति झालं आणि हसू आ हस अति झाला आणि हसू आलं का है? ओके त्यानंतर नमनाला घडावर तेल आणि अति शहाणा त्याचा बैल रिकामा अशा चार म्हणी आलेल्या आहेत आदित्य बेटा ओके चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बासष्टावा तिच्यासाठी ओके तिच्यासाठी जीव तुटतो माझा या वाक्यातील तिच्यासाठी म्हणजे कोणासाठी पर्याय ए मैत्रिणींसाठी आईसाठी दीपासाठी गीतासाठी ओके प्रश्न क्रमांक बासष्टावा तुम्हाला या ठिकाणी उत्तर निवडायचं आहे कृष्णा कदम पर्याय क्रमांक चार म्हणते अथर्व ए म्हणताय ओके वेदांत देवरे चार ओके रोहित पर्या क्रमांक एक म्हणत आहे काही विद्यार्थी एक आणि चार म्हणत आहेत पहा मी या ठिकाणी त्या प्रश्नाचं स्पष्टीकरणसुद्धा सांगणार आहे आदित्य रोहित आयुष खाडे श्रेयश ओके काही विद्यार्थी पर्या क्रमांक एक आणि चारमध्ये कन्फ्यूज आहेत आदि आदिती ओके पहा विद्यार्थी मित्रांनो तिच्यासाठी जीव तुटतो माझा म्हणजे मैत्रिणींसाठी अनेक वचन आहे नाही आईसाठी नाही दीपासाठी आई नाही तर दीपाचा जीव तुटतो होता कोणासाठी गीतासाठी फक्त मैत्रिणीसाठी असं असतं तर मात्र संधी हा पर्याय संदिग्ध झाले असते परंतु ओके तीन म्हणी नाही बेटा चार म्हणी आहेत ओके पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेसष्ट तुमच्यासमोर दीपा हिरमुसल्या चेहऱ्याने घरी आली मैत्रिणी पर्याय ए मैत्रिणीसोबत भांडण झाले म्हणून बी आईच्या वागण्याने सी ब बाईंच्या वागण्याने आणि डी गीताच्या वागण्याने ओके आयुष खाडे चला प्रश्न क्रमांक त्रेसष्ट संतोष ओके कृष्णा कदम आदिती रोहित चला व्हेरी गुड आदिती कुलट सूर्यवंशी चला चौरे पाटील श्रद्धा ओके अवंती पाटील दिसत नाही सय्यद बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक चार म्हणत आहेत आणि अगदी ते बरोबर आहे गीताच्या वागण्याने दीपा हिरमोसल्या चेहऱ्याने घरी आली पर्याय क्रमांक डी किंवा चार हे उत्तर अगदी बरोबर आहे प्रश्न क्रमांक तुमच्या तुमच्यासमोर वरील उतार्यात पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार आला नाही पर्याय ए जीव तुटणे बी भारावून जाणे सी कानाडोळा करणे आणि डी चेहरा पडणे चला प्रतीक्षा ओके कासले आदर्श व्हेरी गुड गावित गोरे अनुष्का ओके व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक एक आणि चार म्हणत आहेत पाहूया चौरे कदम आयुष खाडे पर्याय क्रमांक दोन म्हणत आहेत आणि अगदी बरोबर आहे पहा भाराहून जाणे जीव तुटणे हा वाक्प्रचार उतार्यात आला आहे उतार्यात कोणता आला नाही विचारलेला आहे काना डोळं करणे हा उतार्यात आलेला आहे चेहरा पडणे हा सुद्धा उतार्यात वाक्प्रचार आलेला आहे परंतु भाराहून जाणे हा वाक्प्रचार उतार्यात आलेला नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न तुमच्यासमोर दुर्लक्ष करणे या अर्थासाठी उतारात आलेला वाक्प्रचार कोणता चेहरा पडणे जीवाची घालमेल होणे कानाडोळा करणे अति तेथे माती चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे चला आयुष खाडे कृष्णा कदम आदित्य अर्जुन श्रेयश ओके ज्योतिराम प्रश्न क्रमांक पासष्टचे उत्तर आदिती संजीवनी कामाळे नाही दिसत ओके चला श्रद्धा पाटील आयुष खाडेश श्रेयश राजेश चला योग्य उत्तर पाहूया दुर्लक्ष करणे म्हणजेच काना डोळा करणे मी उतारा वाचते वेळेस सांगितलेलं होतं ओके चला पर्याय क्रमांक सी किंवा तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा उतारा प्रश्न क्रमांक सहासष्ट ते सत्तरसाठी उतारा मोठ्याने वाचूया आणि मग नंतर आपण प्रश्न सोडूया ओके चला क्लिअर दिसत असेल आपल्याला भारतीय अवकाश संशोधन संस्था आय एस आर ओ याचं लॉन्क आहे आय फॉर इंडियन स्पेस एस फॉर स्पेस आर फॉर रिसर्च आणि ओ फॉर ऑर्गनायझेशन इस्रो थोडक्यात काय इस्रो म्हणजे इंडियन रि स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन या मार्फत या संस्थेमार्फत चंद्रावर बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी यान सोडले होते हेच चंद्रयान एक या नावाने ही मोहीम ओळखली जाते ओके okay. मंगलयान थोडं वर घेतो मंगलयान हा भारताचा आणखी एक महत्वाचा उपक्रम आहे हा उपक्रम मॉम या नावाने ओ एम मॉ यम फॉर मौ, मार्स ओ फॉर ऑर्बिट एम फॉर मिशन मा मार्स ऑर्बिट मिशन या नावाने प्रसिद्ध आहे पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी मंगलयान मं, मंगल मंग मंगलयान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावले पहा झेपावले आणि प्रस्थापित झाले यामध्ये फरक आहे मी पुढे सांगणार आहे हे यान मंगळ ग्रहाभोवतीच्या कक्षेत चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी प्रस्थापित झाले स्थिरावले पहिल्याच प्रयत्नात इस्रोने हे यश प्राप्त केले आहे भारताची भारताची ही दोन्ही याने मानवविरहित आहेत चंद्र व मंगळाच्या सखोल अभ्यासासाठी ही याने पाठविली आहेत चला विद्यार्थी मित्रांनो खूप छान उतार आहे आता यावर आधारित आपण प्रश्न पाहणार आहोत ओके पासष्ट सहासष्टावा प्रश्न मंगलयान हा उपक्रम कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे पर्याय ए आय एस आर ओ इसरो बी एम डी एम एम ओ एम आणि एन एस ए नासा चला योग्य उत्तर निवडायचं आहे श्रेयश बेटा एकच वेळेस उत्तर लिहा आदिती जावरे देवरे ओके वेदांत देवरे रोहित बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक तीन दोन एक वेगवेगळे वेग पर्याय दिसत आहेत शरयू ओके चला मी यो योग्य उत्तर सांगणार बर आहे बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक तीन म्हणत आहेत अगदी बरोबर आहे मॉम एम ओ एम मॉम म्हणजेच मिशन मार्स ऑर्बिट मिशन ओके पर्याय क्रमांक सी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदुसष्टवा आय एस आर ओचे पूर्ण रूप फुल फॉर्म काय आहे पर्याय ए इंडियन सर्च रिसर्च ऑर्गनायझेशन बी इंडियन स्पेस रिझर्वेशन ऑर्गनायझेशन सी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि डी इंडियन रिसर्च ऑर्गनायझेशन चला देवरे आयुष देव आयुष खा, खाडे चला कुठे सानिया देवरे चौरे उदगीर आयुषकाळी उदगीर चला विद, विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी लगेच सांगणार आहे वेळ आपल्याकडे कमी आहे लवकर लवकर आपण घेणार आहोत इस्रोचे रूप काय आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर पुढचा प्रश्न तुमच्यासमोर इस्रोमार्फत चंद्रावर यान केव्हा सोडले गेले पर्याय पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा बी चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदा सी बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ आणि डी बावीस ऑक्टोबर दोन हजार नऊ प्रश्न क्रमांक अडुसष्टचे उत्तर आपल्याला द्यायचं आहे ओके मगर चला आयुष खाडे क्रमांक तीन म्हणत आहे देवरे श्रावणी आयुष ओके चला व्हेरी गुड पर्याय क्रमांक तीन हे उत्तर म्हणत आहेत आणि अगदी ते बरोबर आहे चंद्रावर यान केव्हा सोडले गेले के बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ प्रश्न एकोणसतरावा तुमच्यासमोर मंगलयान एक मिनिट थोडंसं खाली होतो मंगल मंगळ ग्रहाच्या दिशेने केव्हा झेपावले पर्याय ए पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा बी बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ सी चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदा आणि डी पाच नोव्हेंबर दोन हजार चौदा चला योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे व्हेरी गुड बरेच विद्यार्थी निवडत आहेत आयुष खाडे निखिल ओके चला वर्षा आदिती सॉरी आदिती जावरे ओके रोहित आदिती ज्योतिराम बरेच विद्यार्थी योग्य उत्तर निवडत आहेत त्याला योग्य उत्तर सांगणार आहे मी मंगलयान मंगळ ग्रहाच्या दिशेने केव्हा झेपावले प्रस्थापित झाले किंवा स्थिरावले नाही पण पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक किंवा ए हे उत्तर निवडलं त्यांचे अभिनंदन प्रश्न क्रमांक सत्तरावा तुमच्यासमोर उतार वरील उतार्यास योग्य शीर्षक कोणते आहे द्याल खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मला वाटते हा प्रश्न आता शीर्षकाचा प्रश्न मायविजयनच्या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घेणारे विद्यार्थी आता चुकत नाहीत कारण त्यांना मी आतापर्यंत सांगितलेलं आहे व्यवस्थित सांगितलेलं आहे त्यामुळे बरेच विद्यार्थी हा प्रश्न आता शंभर टक्के बरोबर उत्तर लिहित आहेत चला अनुष्का आदित्य शरयू ओके श्रीराज बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक एक म्हणत आहेत आणि अगदी बरोबर आहे भारतीय अवकाश मोहीम संशोधन संस्था नाही कारण कोणती संशोधन संस्था अवकाश संशोधन संस्था असं जर असतं <coughs> सॉरी तर पर्याय क्रमांक दोन आपण म्हटलं असतं चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर निवडलेलं आहे पुढचा उतारा प्रश्न क्रमांक एकाहत्तर ते पंच्याहत्तरसाठी साठी आहे थोडासा मोठा आहे आणि म्हणून आपण थोडंसं वेगाने घेणार आहोत उतारा मी वाचतोय तुम्ही सुद्धा उतारा मोठ्याने वाचायचा आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी एकोणीशे नऊ रोजी झाला त्यांचे आणि आईचे नाव मंजुळा होते ते ब्रह्मभट्ट वंशातले होते भट शब्दाचा अपभ्रंश होऊन अपभ्रंश होऊन त्यांना भात म्हणत बारशाला बारस बार्शा, म्हणजे मुलाचं नाव ठेवायच्या वेळी दिनांक अकरा मे एकोणीशे नऊ रोजी अकोटचे श्री हरिबुआ माधाणचे प्रज्ञा चक्षु श्री संत गुलाब महाराज व यावलीचे महाराज आणि मुलाचे नाव काय ठेवले मानिक असे ठेवले आणि आशीर्वाद देऊन निघून गेले पुढे थोडंसं वर घेतो ओके त्यांचे शिक्षण प्राथमिक शिक्षण सॉरी चांदूर बाजार येथे झाले श्री संत अडकोजी अडकोजी महाराजांनी त्यांचे नाव तुकड्या ठेवले होते इसवी सन एकोणीसशे पंचवीस मध्ये त्यांनी आनंदामृत ग्रंथाची रचना केली अगदी कमी वयामध्ये ते स्वतः भजन कीर्तन प्रवचन करू लागले त्यांनी खंजेरीवर उत्तम भजने गायली तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे पस्तीस शनिवार रोजी सालबर्डी येथील आश्रमात ते आले पुढे त्यांचा गांधीजींशी सहवास झाला गांधीजींसोबत आले त्यानंतर अठरा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी शुक्रवार रोजी स्वातंत्र्य संग्राम चळवळीत भाग घेतल्याने त्यांना अटक झाली आणि डिसेंबरमध्ये त्यांची सुटका सुद्धा झाली पुढे एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये विश्वशांती नाम सप्ताह झाला पाच एप्रिल एकोणीसशे त्रेचाळीस सोमवार रोजी श्री गुरुनालयाची निर्मिती करून गुरुदेव मासिकाचे प्रकाशन त्यांनी केले किंवा पाच एप्रिल एकोणीसशे त्रेचाळीस रोजी पुढे एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेचाळीस शुक्रवार रोजी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली हरिजनासाठी त्यांनी मंदिरे खुली केली ते म्हणत गाव गावा, गावा जा जागवा ओके खूप महत्त्वाचं वाक्य ग्रामगिरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे गा गावागावासी जागवा भेदभाव समूळ मितवा उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी यामधून सांगितलेलं आहे की प्रत्येक गावामध्ये गावात तु, गावा जाऊन तुम्ही जागृती करा जनजागृती करा भेदभाव अगदी मुळापासून नष्ट करा त्यामुळेच काय होईल ग्रामोन्नतीचा दिवा पेटेल अशा पद्धतीने हा उतारा थोडासा मोठा होता आता आपण प्रश्न पाहूया खूप वेगाने घेणार आहोत वेळ कमी आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला सोपा प्रश्न आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचे आहेत सानिया पिसाळ ओके बॅटरी लो गावित बेटा ठीक आहे चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी लगेच सांगणार आहे पर्याय क्रमांक डी रोहित बेटा व्हेरी गुड आदिती आयुष खाडे व्हेरी गुड पर्याय क्रमांक चार हे उत्तर अगदी बरोबर आहे प्रश्न बहात्तरावा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे प्राथमिक शिक्षण कुठे झाले खूप सोपा प्रश्न आहे चांदूर बाजार यावली अकोट अकोला यावली हे त्यांचं जन्मगाव होतं परंतु त्यांचं प्राथमिक शिक्षण चांदूर बाजार येथे झालं पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर शरयू व्हेरी गुड बेटा अन्विता ओके रोहित आयुष खाडे देवरे चला मी सगळ्यांची नावं आता घेणार नाही लवकर लवकर आपण उत्तर पाहू पाहूया कोणतरी एकदाच टाकलेलं आहे राजेश सृष्टी राजेश जगताप सगळ्या प्रश्नाचं एकदाच उत्तर दिलेलं आहे काय हरकत नाही पहा इसवी सन एकोणीसशे पंचवीसमध्ये त्यांनी कोणत्या ग्रंथाची रचना केली आनंदवचन गामगीता आनंदामृत यापैकी नाही चला व्हेरी गुड खूप सारे विद्यार्थी अनुष्का आयुष्का डे ओके पर्याय क्रमांक सी किंवा तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे आनंदामृत या ग्रंथाची रचना त्यांनी केली प्रश्न चौऱ्याहत्तरावा श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केव्हा झाली एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेचाळीस पाच एप्रिल एकोणीसशे त्रेचाळीस आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस आणि तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे बेचाळीस खूप सोपा प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न आहे चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे चला यानंतर मानसिक क्षमता चाचणीचा क्लास होणार आहे त्यामुळे आपण लवकर लवकरात लवकर संपवणार आहोत ओके चला योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरेच विद्यार्थी निवडत आहेत आणि अगदी ते बरोबर आहे प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे मूळ नाव काय पर्याय राष्ट्रसंत तुकाराम माणिक डेबोजी सोपं उत्तर आहे माणिक पर्याय क्रमांक सी किंवा तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे डेबोजी हे कोणाचं नाव माहीत आहे तुम्हाला संत गाडगी बाबा यांचं ओके प्रश्न हा पुढचा उतारा आणि प्रश्न क्रमांक शहात्तर ते ऐंशीसाठी उतारा आहे सोपा उतारा आहे आपण हा उतर वाचूया आणि मग नंतर प्रश्न सोडूया मी उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा उतारा मोठ्याने वाचा आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे जग असते आपल्याला जसे आपले घर आवडते तशीच शाळाही आवडते प्रत्येक शाळेची एक स्वतंत्र ओळख असते शाळा सर्वांसाठी असते शाळेत जाऊन शिकणे हा प्रत्येक मुलामुलींचा हक्क आहे फक्त मुलांचाच नाही तर मुली मुला मुलींचा याला शिक्षणाचा हक्क असे म्हणतात आणि हा शिक्षण हक्क कायदा आपल्याकडे दोन हजार नऊपासून सुरू झालेला आहे आणि हा कायदा या कायद्यानुसार सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलामुलींना शाळेत जाऊन आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले पाहिजे असा हा कायदा आहे विशेष गरजा असलेल्या मुलामुलींसाठी कमाल वयाची अट चौदाऐवजी अठरा वर्ष आहे विशेष गरजा म्हणजेच दिव्यांग ओके आपल्या शाळेच्या उभारणीत अनेक व्यक्ती आणि संस्था मदत करत असतात हे तुम्हालाही माहीत आहे कितीतरी पालक माजी विद्यार्थी साहित्यिक खेळाडू शास्त्रज्ञ आणि उद्योजक असे अनेक जण आपल्या शाळेच्या वाढीला हातभार लावतात शाळेच्या जणगणनीत समाजाचा खूप मोठा वाटा असतो अशा पद्धतीने हा उतारा झालेला आहे आता यावर आधारित प्रश्न आपण अगदी दोन ते तीन मिनटात पाहणार आहोत प्रश्न क्रमांक तुमच्या तुमच्यासमोर शिक्षणाचा हक्क असतो पर्याय प्रत्येक मुला मुलींना फक्त मुलांना फक्त मुलींना यापैकी नाही अगदी सोपा प्रश्न चला आयुष काडे पर्याय क्रमांक चार म्हणत आहे परंतु योग्य हो। उत्तर आहे पर्याय क्रमांक एक श्रेयश व्हेरी गुड बेटा चला शिक्षणाचा हक्क हा प्रत्येक मुला मुलींना असतो श्रावणी जाधव अनुष्का चला पण प्रेमराज जाधव ओके उत्तर लिहित चला बेटा आदिती चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर आपली शाळा म्हणजे पर्याय स्वतंत्र ओळख आपले घर जगाबाहेरचे घर घराबाहेरचे जग चला योग्य उत्तर निवडायचं प्र, प्र, आहे सुजल आदित्य व्हेरी गुड राजेश जगताप प्रश्न क्रमांक सत्याहत्तरचे उत्तर आपल्याला निवडायचं आहे आपली शाळा म्हणजेच शरीर व्हेरी गुड पर्याय क्रमांक चार घराबाहेरचे जग हे उत्तर अगदी बरोबर आहे पहिल्याच वाक्यामध्ये होतं प्रश्न क्रमांक अठ्ठ्याहत्तर शिक्षण हक्क कायद्यानुसार कोणत्या वयोगटातील मुलामुलींना शाळेत जाऊन आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे चला खूप महत्त्वाचा प्रश्न पर्याय क्रमांक एक शून्य ते सहा वयोगटातील दोन चौदा ते अठरा वयोगटातील तीन सहा ते चौदा वयोगटातील आणि चार सहा ते बारा वयोगटातील चला श्रावणी जाधव अंकिता आयुष खाडे चौरे विवेक व्हेरी गुड बेटा चला हिरवे पिंगळे श्रेयश मनमत ओके नरवाडे आहे का चला उत्तर लिहित चला बेटा योग्य उत्तर शिक्षण हक्क कायद्यानुसार कोणत्या वयोगटातील मुलामुलींना शाळेत जाऊन आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे सहा ते चौदा वयोगटातील लोणकर बेटा ओके मागच्या प्रश्नाचं उत्तर असू शकतं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी किंवा तीन हे उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न विशेष गरजा असलेल्या मुलामुलींसाठी कमाल वयाची अट किती आहे पर्याय ए चौदा वर्ष बी अठरा वर्ष सी सोळा वर्ष आणि डी पर्याय ए आणि बी थोडंसं काळजीपूर्वक प्रश्न वाचा पर्याय वाचा आविष्कार बेटा व्हेरी गुड अठरा वर्ष म्हणत आहे सोळा पर्याय क्रमांक लिहा पर्याय क्रमांक पण लिहिलेला आहे चला योग्य उत्तर प्रश्न काळजीपूर्वक वाचा विशेष गरजा असणाऱ्या मुलामुलींसाठी कमाल म्हणजे जास्तीत जास्त हो, वयाचे अट किती आहे तर पर्याय क्रमांक बी अठरा वर्ष ज्योतिराम ओके बेटा छान खूप सारे विद्यार्थी योग्य उत्तर निवडत आहेत आता या चाचणीमधील आपण पण प्रश्नपत्रिकेमधील शेवटचा प्रश्न आपण पाहणार आहोत खूप महत्त्वाचा प्रश्न आहे शब्दसंपत्तीवर आधारित हा प्रश्न विचारलेला आहे दिव्यांग यासाठी उतारात आलेला शब्द कोणता पर्याय ए अपंग बी शिक्षणाचा हक्क सी विशेष गरजा असणारे आणि डी यापैकी नाही चला निखील गावित श्रेयश ओके आयुष खाडे श्रावणी जाधव शरयू ऐंशीचं तीन म्हणत आहे ओके ऐंशी पैकी ऐंशी गुण मिळाले पण म्हणत आहे रोहित चला श्रेयश सय्यद ओके बेटा चला योग्य उत्तर पाहणार आहोत आपण दिव्यांग या उतार्यात यासाठी उतारत आलेला शब्द कोणता दिव्यांग म्हणजे अपंग का होय पण हा शब्द उतारण्यात आलेला नाही हे लक्षात ठेवा शिक्षणाचा हक्क म्हणजे दिव्यांग नाही विशेष गरजा असणारे म्हणजेच दिव्यांग असा उल्लेख आलेला आहे यापैकी उत्तर नाही तर पर्याय क्रमांक काय येईल पर्याय क्रमांक सी किंवा तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे चला विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने या सराव प्रश्नपत्रिका क्रमांक एकोणीसमधील आपण वीस पैकी वीस प्रश्नांची उत्तरे बरोबर दिलेली आहेत काही विद्यार्थी या परीक्षेमध्ये ऐंशी पैकी ऐंशी गुण मिळालेले आहेत असं म्हणत आहेत सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुन्हा आपल्या सात वाजताच्या शिष्यवृत्तीच्या क्लासमध्ये या ठिकाणी आपण आता थांबणार आहोत गुड बाय अ नाइस डे